एक खोटा बोलू भाई दोन खोटा बोलू, दोन खोटा बोलू भाई तीन खोटा बोलू, बारा चौकी वाडा दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी बाई रुपेरी थोडा, आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्यांची, अस सासर नको गो बाई नाव नुसत मोठ, नाव नुसत मोठ जाच लक्षण बारी कोट, पैलमा गणेश देवा माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा मला हवा करतार, चंद्रपोळी चोपडीत माझा संसार, तीन दगडांची चून फुंकने निखारी मुठभर जोंधळात सुख माझे सारे, गणपती बाप्पा मंगलमूर्ती या रंजनराव थांबा ललिताबाई गजानना सगळ्यांना सद्बुद्धी दे रे हो काय साधे आरत्या पाठ नाही आहेत तुम्हाला नाही ते गणपती नसतात ना खरी रोज म्हणजे रोजच्या पूजेत आरत्या नसतात नाही आरत्या असतात पण हाताशी पुस्तक पण असतं ना आरत्यांचं हेच म्हणतोय मी जानकी वहिनी तिकडे आल्या आणि इकडे तुम्ही सगळा देवधर्म प्रथा परंपरा धाब्यावर बसवले नाही तसं नाही आहे मला उलट उत्तर दिलेलं आवडत नाही येत्या चार दिवसात तुमच्या दोघांच्या महत्वाच्या आरत्या पाठ पाहिजेत मला नाही पण आता कधी करणार ना ते मला माहित नाही पाठ हव्यात म्हणजे हव्यात समजलं का
चला नैवेद्य दाखवा आणि जेवायला घ्या. ललिताबाई ऋषीची भाजी केली आहे ना? ऋषीच्या भाजीसाठी लागणाऱ्या भाज्या तर मिळाल्या, पण भाजी करायची कशी मला तर काहीच माहित नाहीये. तेल मसाले वापरत नाही म्हणे यात, मीठ पण नाही घालायचं, सैंधव घालायचं, पण करू कशी? वॉशिंग मशीनचा फोन पण नाही लागत आहे. ऋषीची भाजी करताय का? हो अग, पण करायची कशी आणि कशी लागत असेल? मी आधी कधीच केली नाहीये का? फार छान लागते, सगळ्या भाज्यांची मिळून चव असते त्यात. नका टेन्शन घेऊ, मी करते. जरा पाणी देत. करा सुरुवात. वा, उत्तम झाली ऋषीची भाजी. ललिताबाई शाबास. आई, ही भाजी खरोखर खूप मस्त आहे. म्हणजे खास ना डाएट करणाऱ्या लोकांनी खावी ही. सगळ्या भाज्या आहेत या. मुख्य म्हणजे तेलही नाहीये आणि मसालाही नाहीये. ललिता, ही ऋषीची भाजी तू केलीस? आई आहे तर सुग्रण. मला लाडू देतो. अरे आशीर्वाद द्या. अक्षयवंत व्हा. लग्नानंतर पहिल्यांदाच गणपतीची पूजा करताय घरातल्या? हो ना, मागच्या वर्षी साखर पुडा झाला होता ना, त्यानंतर विसर्जनाला आला होता नील, आठवतंय मला. आणि आपल्या घरचं विसर्जन बघून चकित झाला होता. हो म्हणजे काय? हो मला खूप छान वाटलं होतं. म्हणजे फक्त ही पद्धत मी जाणून होतो की घरच्या टब्बात गणपतीचं विसर्जन केलं जातं आणि मग ते पाणी झाडांना घातलं जातं. पण प्रत्यक्ष जेव्हा बघितलं ना आपल्याच लोकांना ती पद्धत फॉलो करताना खूप छान वाटलं. हा, आणि पटलं की एका चांगल्या कुटुंबाशी आपले संबंध जुळतात. आता मला माझ्या सासरकडच्या मंडळींचा अभिमान वाटतो.
खरंच म्हणजे बाबा तुमचा जो आता प्रसंग ओढावला होता तुमच्या धैर्यानं तोंड दिलं त्या प्रसंग. सॅल्यूट. तुम्ही सगळ्यांनी पण खूप छान साथ दिली बाबांना. खरंच हॅट्स ऑफ टू ऑल देशपांडे. आता काय म्हणालास इंग्लिश मध्ये ते कसले हॅट्स? काय नाही ग, आपण चांगले वागलो ना म्हणून आपल्या सगळ्यांना हॅटी देणार येतो. ए आईच्या मापाची हॅट आणतो का फक्त? काय हो बाबा तुम्ही पण. अग आजी म्हणजे नीलता म्हणतोय असू द्यात भाऊजी. पण भाऊजी या दोघींनी तुम्हाला खूप मदत केली आहे. हा आणि स्वानंदी यावेळेस सायलीने आम्हाला स्वयंपाकघरात खूप मदत केली. हो तुम्हाला माहितीये यावेळेस ना पाहुण्यांना आम्ही फ्रूट सॅलड दिलाय. हो आणि ही आयडिया माझी होती. हो बर ते काय ते फ्रूट सॅलड ते आता आमच्यासाठी शिल्लक आहे की नाही? अरे फ्रूट सॅलड असं बनवून नाही ठेवत. हवं तर मी तुम्हाला दोघांना करून देते. पण तुम्ही थांबताय ना दोघ? ए हो विसर्जनापर्यंत आवतो मी. बाबा इथे कसं करायचं विसर्जन? हा त्या घरी कसं बागेमध्ये करता येत होतं ना, इथे बाग वगैरे नाही आपण एक गंगाळ घेऊ त्याच्यामध्ये विसर्जित करूया. आणि मग गणपतीची मूर्ती विरघळली ना की मग त्याचं पाणी सोसायटीतल्या झाडांना घालूया. हे आई नेहमीची ऋषीची भाजी केली आहेस ना? केली आहे बाई. पण तुमच्याकडे केली आहे का? आमच्या घरी आई सगळं यावर्षी एकदम सागर संगीत करते, सगळं करते. अगं आमच्याकडे भैया साहेब आलेत ना गणपतीसाठी. हो का? बर 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 बर. मग आपला गणपती विसर्जित झाला की आम्ही येणारच आहोत ना तुमच्याकडे, भेट होईल त्यांची. बरं पण स्वानंदी घरच्या घरी जरी विसर्जन असलं तरी सगळं व्यवस्थित व्हायला हवं ना. चल माझ्या मदतीला. नाही तू बस. माधवा काय आता केळीचे खांब लागतील ना? मला मला कशाला? तुम्हाला हवे असले तर घ्या. अरे मला कशाला हवेत? मग घरात शुभ कार्य आहे, दरवाजावर लावायला केळीचे खांब नकोस. केळीचे खांब म्हणजे ते मोठे पुरुषभर उंचीचे. एक तर रिक्षात येणार नाही आणि उचलणार कोण? माधव आहे ना. अहो चांगले बांधून घेऊ आपण. आणि मला वाटतं ना झाले तेवढी खरेदी खूप झाली भैया साहेब. थांबा घरचा गणपती आहे, आणखी थोडी फळं लागतील. घरी येणाऱ्या सवाष्णींची ओटी तर भरतच नाही तुम्ही. निदान जाताना त्यांच्या ओटीत दोन चार फळं तरी टाका. येतो मी फळं. अरे बाबा काय कशी किलो दिली? एक किलो द्या आणि ही एक किलो. त्याला बिचारा कधी जाणार आहे ते. आता इथे भर बाजारात कसं काय विचारणार? जागेवर ठेवतील का मला ते? तुम्ही विचारलं नाही त्या तर तुम्हाला मी जागेवर ठेवणार नाही. अरे मम्मीला फोन करा आणि सांगा ते यायला तयार नसेल तर त्यांना बोलावून घ्या म्हणाव तिकडे. आत्ताच बोलाव त्यांच्याशी. ते काय बोलायचं? बघतो बघतो. काय बघतो? घेतली फळं. चला पटापट संध्याकाळी घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागताची तयारी करायची. हो चला नंतर बोलू आपण. ललिता काय झालं? आई मुरगळला. परत तसाच
ओ ना काय आई मुरगळला अरे पण आता तर बरा होता ना नाही नाही काय झालं भैया साहेब नुकतीच पायाच्या त्या दुखण्यात बरी झाले ना ती तर डॉक्टरने सांगितलं की पायावर जोर द्यायचा नाहीये चालायचं नाही अजिबात तिला हो बर मग ठीक आहे आता पुढचा सगळा बेत रद्दच करूया हो म्हणजे आता तसं घरही जवळच आलेलं आहे आणि काही आणायचं असेल तर मग मुलांना पाठवू पण मुलांना कळणार आहे का जरीची साडी कुठनं घ्यायची कशी घ्यायची ते दादाचा पत्ता राहू दे ना साडी बिडी एक तर जानकी बहिणी काही साड्या नेसत नाही जरीच्या आणि अक्का साहेब तर अंतरुणातच येत ऐक अहो त्यांच्यासाठी नाही हो इतक्या वर्षानं तुम्हाला दोघांना भेटायला आलो पण येताना तुमच्यासाठी काही आणलं नाही रिकाम्या हाताने आलो तेव्हा मनात आलं इथंच तुमच्यासाठी एखादी छानशी जरीची साडी आणि माधवसाठी एक छान कुर्ता घ्यावा म्हणून हो चालेल चला नाही नको तुम्ही म्हणताय ना यांचा पाय दुखावलाय तर नाही नाही पाय बरा आहे म्हणजे तशी चालू शकेन म्हणजे जवळच दुकान जाऊ आपण नाही नको तुम्ही पाय सांभाळा आणि तुम्ही तुमची बायको सांभाळा विसर्जनाची गर्दी वाढायच्या आधी घरी पोचूया पटकन कसं दोनच हात येत मला ठेवा कसं मी नाही नेणार पटकन घरी चला हो आलो अगं ती विसर्जनाची सगळी तयारी झाली बरं का गंगाजल टाकले का रे हेमंता हो टाकले अरे टाकलंय मी टाकलंय तो हेमंता दही पोहे पण घालवले ताई पूजेची सुद्धा सगळी तयारी झाली आहे बरं का अरेंजमेंट सुंदर आहे सोनंदी मी काय म्हणतो आपण ना दादाला आरती करायला दिली पाहिजे मी काल तुम्हाला तेच सांगणार होते तर मी काहीतरी करतो दादा त्याचा भाऊ हा निरंजन निरंजन महेश चला हेमंता या आरतीला या आता अरे काहीतरी वेगळं चांगला विषय चालला होता सर्वांगी सुंदर उशेंदुराची जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्न खचित परा तुझ गौरी घुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंदी नुपुरे चरणी घातल्या जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव कंबोदर पीतांबर मणिवर वंदना सरळ सोंड वक्र सुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव खाली नृपांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप
होर्या, गणपती बाप्पा होर्या, मंगल मूर्ती होर्या, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती बाप्पा होर्या, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती बाप्पा होर्या, गणपती बाप्पा होर्या।